नमस्कार, तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडीच्या HD यूट्यूब मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की स्टुडंट डाटाबेसमध्ये कोणती कोणती कामं आपल्याला आता प्रामुख्याने करायची आहेत, ते कामं करत असताना कोणत्या महत्त्वाच्या सूचना आपल्या लक्षात असल्या पाहिजेत, याविषयीची सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या HD यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर नसाल तर जरूर सबस्क्राईब करा. आपल्यासमोर स्टुडंट पोर्टलचं मेन पेज आपण ओपन केलेलं आहे. या मेन पेजवर डाव्या बाजूला एक सूचना डिस्प्ले करण्यात आली आहे. वर्ष 2020-21 सुरू करण्यात आलेले आहे असं दिलेलं आहे आणि त्याच्या खाली काही महत्त्वाच्या सूचना आपल्यासाठी दिलेल्या आहेत की ज्या प्रमोशन करताना आपल्याला प्रामुख्याने लक्षात घ्यायच्या आहेत. सूचना क्रमांक 1 दिली आहे, प्रमोशन करताना शाळेच्या वर्गाची इयत्ता माहिती शाळा पोर्टलवरून घेतली जाते, तरी शाळा पोर्टलवरील आपल्या शाळेचे वर्ग पडताळून घेणे ही पहिली महत्त्वाची सूचना आहे. आपले वर्ग बरोबर आहेत का याची खात्री करणं गरजेचं आहे. प्रमोशन करण्यापूर्वी मागील शैक्षणिक वर्षातील ट्रान्सफर रिक्वेस्ट अप्रूव कराव्यात. ही आहे सूचना क्रमांक 2. म्हणजेच काय की जर प्रमोशन आपल्याला करायचं असेल तर त्यापूर्वी आपल्याला मागील वर्षी पेंडिंग रिक्वेस्ट असतील ट्रान्सफरच्या, त्या अप्रूव कराव्या लागतील. सूचना क्रमांक 3, शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रमोशन ड्रॉपबॉक्समध्ये होईल. म्हणजेच काय, समजा ज्या एखाद्या शाळेचा वर्ग हा 5वी शेवटचा वर्ग असेल तर 5वीच्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन केल्यानंतर ते ड्रॉपबॉक्समध्ये जातील. चौथा मुद्दा आहे, काही विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत नसतील अथवा काही कारणाने शाळा सोडली असेल तर अशा विद्यार्थ्यांना आउट ऑफ स्कूल करावे. थोडक्यात अर्थ असा आहे की शाळेत येत नसतील, शिकत नसतील किंवा शाळा सोडली असेल तर आपल्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ स्कूल करायचं आहे. पुढे जाऊया उजव्या कोपऱ्यामध्ये. लॉग इन हिअर लिहिलेलं आहे, लॉग इन पॅनल आहे हा. इथे तुमच्या शाळेचा UDS कोड टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. आपल्यासमोर लॉग इन पेज झालेलं आहे. आपण आपल्या शाळेत लॉग इन केलेलं आहे आणि लॉग इन केल्याबरोबर आपल्या समोर एक आपल्या शाळेची सविस्तर माहिती सांगणारं पेज ओपन होतं. त्याच्यावर तुमच्या मुख्याध्यापकाचं नाव, डेट ऑफ बर्थ आणि मोबाईल नंबर असतो, ईमेल आय डी असतो. तो संपूर्ण चेक करून घ्यायचा आहे आणि चेक करून घेतल्यानंतर सेव्ह करायचं. आता पहा, सेव्ह केल्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या महत्त्वाच्या कामाकडे की जी प्रमोशन आपल्याला करायचे आहेत. पहिले जे वर्ग, दुसरे वर्ग, अशा प्रकारे डिटेल्स आहे. स्टुडंट एंट्री आहे आणि प्रमोशन, तीन नंबरची टॅब आपल्याला महत्त्वाचे आहे. तीन नंबरच्या टॅबला आपण जाणार आहोत. तिथे लिहिलेले फर्स्ट स्टँडर्ड टू 8th स्टँडर्ड. आता आपण त्याच्यावर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर एक नोटबॉक्स दिसतो. नोटबॉक्समध्ये स्कूल पोर्टल लिहिलेले, लोवेस्ट स्टँडर्ड आहे फर्स्ट, हायेस्ट स्टँडर्ड आहे 8, हे पहिलं तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतर शाळेच्या शेवटच्या वर्गातील विद्यार्थी प्रमोशननंतर ड्रॉप बॉक्समध्ये उपलब्ध होतील. आता इथे ड्रॉप बॉक्समध्ये अजून कोणीही नाही, इथे केव्हा दिसणार ते तुम्हाला नंतर व्हिडिओच्या शेवटच्या वेळेस सांगेल. म्हणजेच काय, जेव्हा 8वीचे सर्व विद्यार्थी प्रमोट केले जातील तेव्हा तिथे आपल्याला स्टुडंट स्टॅटिक्स फॉर 2019-20 म्हणजेच काय, 2019-20 ही सांख्यिकीय माहिती आहे. पहिलीला किती होते, दुसरीला किती होते, ही त्यांची माहिती. आता तुम्हाला मी माझ्या वर्गाचं ट्रान्सफर दाखवतो करून. आता बघा स्टँडर्ड 3, आता इथं प्रमोशन कसं करायचं इथं बऱ्याच जणांना समजणार नाही. तर आपल्याला प्रमोशन करण्यासाठी काय करायचं आहे, तुमचा वर्ग, त्याच्यासमोर तुमची डिव्हिजन आणि डिव्हिजनसमोर निळ्या रंगामध्ये तुमची विद्यार्थी संख्या दिसते, त्याच्यावर तुमचा बाण घेऊन जायचा आहे. आणि बाण घेऊन जाणं ती तुम्हाला क्लिक टू डिस्प्ले स्टुडंट लिस्ट अशा प्रकारचा मेसेज दिसतो, तिथे क्लिक करायचा आहे. पहा, क्लिक केल्यानंतर आता कोणत्या येतीतून, फ्रॉम स्टँडर्ड, फ्रॉम डिव्हिजन, कोणत्या तुकडीतून, कोणत्या येतेत टू स्टँडर्ड, चौथी टू डिव्हिजन, कोणती डिव्हिजन. आता पहा इथं सगळ्या विद्यार्थ्यांच्या नावं आहेत. आता इथं आणखी एक महत्त्वाचा बदल जर इथं पाहिला तर इथं प्रगत अप्रगत तर शहरात दिलेलं प्रगत, तर अशा पद्धतीने इथं चेंज केलेलं आहे. इथं रिमार्क्समध्ये आपल्याला पास नापास सांगायचं नाही, प्रगत आहे की अप्रगत आहे हे फक्त तिथं दाखवायचं आहे. आता पहा, हे तीन सर्व विद्यार्थी चेक केले तर क्लिक केल्यानंतर तुमचे प्रमोट होतील. ओके करायचं. आता पहा, जेव्हा तुम्ही प्रमोट या बटणावर क्लिक करणार तेव्हा तुमच्यासमोर एक मेसेज बॉक्स ओपन होतो. त्याच्यावर विचारलं आहे, आर यू शुअर टू प्रमोट दिस स्टुडंट्स,
जिसका तुम्हाला या विद्यार्थ्यांचं प्रमोशन करायचं आहे का, तेव्हा आपण ओके करणार आहोत. ओके तपा, इथं लगेच दुसरा बॉक्स आला, प्रमोशन कंप्लीटेड सक्सेसफुली. ओके इथे बघा, आपण आता तिसरी प्रमोट केली आहे. इथं तिसऱ्या टेबलमध्ये स्टुडंट स्टॅटिक्स फॉर 2020-21 साठी विद्यार्थी, आता चौथी इयत्तेमध्ये आलेले आहेत तिसरीचे विद्यार्थी, कारण तिसरी इयत्ता गायब झालेली आहे, ती गेली आहे चौथीमध्ये. आता अशाच पद्धतीने तुम्हाला सर्व वर्गांचं प्रमोशन करून घ्यायचं आहे. तर इथं बघा, स्टँडर्ड 2 रंगीत प्रमोशन करून दाखवतो. प्रमोट, ओके, अशा प्रकारे युनिट. ओके, तुम्ही तुमच्या शाळेतील सर्व इयत्तांचे प्रमोशन पूर्ण करायचं आहे. प्रमोशन सोडून इतर कोणत्याही बाबतीत काही अडचण असेल तर तुम्ही मला माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर 8444-669-081 या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधू शकता. मदत नक्की केली जाईल. धन्यवाद.